एक फॅमिली मेंबरूच कसो आसा. सो एज अ बीजेपी स्टेट प्रेसिडेंट म्हणून तुमचे त्याचेर किती रिएक्शन आसा? उत्पलाक तुम्ही अरे बाबा उत्पलाचा विषय निवडणुकी पहिली डेली उत्पल 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 विषय सोपलो तर राजीनामा दिला तो बाहेर सरलो त्यांनी निवडणूक लढली निकालूय लागलो. भारतीय जनता पार्टी हांव प्रेसिडेंट म्हणजे पर्सनल पार्टी न्ही आमची फॅमिली राज न्ही खुर्चेर आसापर्यंत हांव अध्यक्ष एकदा झालं की दुसरा पहिली विनय असलो आता हा असा आणि कॉन्टॅक्ट करतो आणि त्या लागून एखाद्यानं राजीनामा दिल्यानंतर दोन गोष्टी असतात बारीक कार्यकर्ते बारीक मनीस आणि व्हडले मनीस आता हे जी नावां घेतात म्हणजे व्हडले मनीस त्यामुळे त्यांना भीतर घेवप न घेवप हे डिसिजन केंद्रातल्यान ठरतले हा कितें मला किती असं मला प्रॉब्लेम नाही. काल निवडणुकीत विजय झाल्यानंतर मोविनाकडे एक विचारले पत्रकारांनी तो परत त्याने पुनरुच्चार केला आपण सिनियर मोस्ट हे असं म्हणून आमदार ऐकत भारतीय जनता पार्टीन अशा गोष्टी चलना. भारतीय जनता पार्टी भीतर एक शिस्त असा आणि जे किती सांगपाक जाय ते काल आमच्या केंद्रीय आमचे पार्टीचे प्रभारी देवेंद्रजी पार्टीचे आमचे जनरल सेक्रेटरी आणि आमचे गोयचे प्रभारी सी टी रवीजी यांच्यानी सांगितले असा आमचे एक सिस्टम असा नेतृत्व पार्टीचो अध्यक्ष ठरयना आणि तशें आशिल्लें जाल्यार आमी कालूच गव्हर्नरा वचून मेळपाचें आमच्या हातीन कांय ना ते आमचे नॅशनल पार्टीच्या भारतीय जनता पार्टी एक सिस्टम आसा पार्लिमेंटरी बोर्डा भितर एक निरीक्षक कोण असो अशें ठरता तो निरीक्षक त्या त्या स्टेटी भितर वयता त्या स्टेटींतल्या लॅजिस्लेटिव्ह पार्टी बरोबर मिटींग करता आणि एखादो जो आमचो लिडर असा त्या लॅजिस्लेचर पार्टीचो तो ठरयता आणि त्यानंतर मागीर फुडलो प्रोसेस जाता त्यामुळे कोणाक दिसता आणि कोणाक दिसता त्याच्या चर्चा आणि करून काय अर्थ येणार आणि म्हाका तो अधिकारूय ना. आणि एक ते एलिगेशन इनडायरेक्टली केला आपणाक हरोवपाक जायते प्रयत्न झाला ते सगळे लोक हांव त्याच्या एलिगेशन हांव काय त्याचा स्पोक्स पर्सन नाही तो जे उलयता ते त्याकाच विचार हांव त्याचा स्पोक्स पर्सन हांव म्हाका लागना तो जे किती उलयता ते प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे उलय विधिमंडळ जो काय विधिमंडळ गटाच्या नेत्याच्या संदर्भात किती